या सर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी की कोशिश की और पर देखना क्या कुछ होता है पावर प्ले के पहले ओवर में। वी आर स्पोर्ट्स विठल रुकमाई देवरुंग। धामनगांव के 12वें खिलाड़ी अगर पहली गेंद डालने से पहले 12वें खिलाड़ी आपके कमेंट्री बॉक्स में नहीं पहुंचे तो फिर 3 रन की पेनलाइज। दरम्यान या ठिकाणी ग्राम पंचायत कुकसे गावातील माजी उपसरपंच सन्माननीय गणेशजी राऊत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। अपने स्वर्गीय हेमंत स्मृति चषक 2019 मध्ये आयोजक वती अपना सर्च स्वागत है। वेलकम वेलकम एंड सुस्वागतम। धन्यवाद। खेल की शुरुआत दोनों ओपनर्स बीच मैदान पर बलवंत दलवी और उनके साथ आ चुके मनोज। मनोज के पास इस वक्त स्ट्राइक पहले ओवर के लिए गेंदबाज। देखना किसको लगाए टीम के कैप्टन ने। सूरज सूरज दूर वाली छोर से मुड़ते हुए टोल नका एंड के जानिब से मनोज के लिए राइट आर्म और दे विकेट। फुल टॉस गेंद। देखना क्या कुछ हुआ वहां पर। बल्ला जरूर चलाया था बैट्समैन ने लेकिन गेंद शरीर को निशाना बनाती हुई शॉट थर्ड मैन के खिलाड़ी के पास चली गई एक रन के लिए। एक्स्ट्रा के साथ खाता खुलता हुआ वी आर स्पोर्ट्स देवरुंग का। 12वें खिलाड़ी के पास ड्रेसिंग ना होने के कारण जय महाराष्ट्र धामनगांव टीम के लिए 3 रन की इस वक्त पेनल्टी दी है। जब एक ओवर की समाप्ति के बाद हम वो पेनल्टी के 3 रन ऐड करेंगे वी आर देवरुंग टीम के स्कोर कार्ड पर। नया बैट्समैन बलवंत दलवी के पास स्ट्राइक जाती हुई। बलवंत दलवी एक बहुत अच्छे टेनिस बॉल के खिलाड़ी है जिनके पास बहुत क्षमता है बड़े बड़े शॉट्स खेलने की। सूरज मुड़ते हुए अब राउंड विकेट जाते हुए बाया के बैट्समैन बलवंत दलवी के लिए स्मर्तबा खेल दिया गेंद को कवर की दिशा पर। सतीश माली ने गेंद को उठाया तब तक 1 रन पूरा करते हुए सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 और अब जबकि बल्ले से रन निकलते हुए बलवंत दलवी की और टीम का स्कोर 2 जबकि पहला रन एक्स्ट्रा के स्वरूप से निकाला गया था। इस वक्त स्वराज के सिरताज शेख भी हमसे जुड़ते हुए वेलकम। दोपहर के सत्र में आपका भी हार्दिक स्वागत। मर्तबा अच्छी गेंद सवाल पूछा और आउट। मनोज इस वक्त डग आउट की तरफ। बिल्कुल ऑफ स्टंप पर पकड़े गए थे बैट्समैन। यस प्लम नजर आता हुआ कोई भी शंका नहीं थी रमेश मात्रे के मन में और विकेट इस वक्त LPW के रूप में गिरता हुआ वी आर स्पोर्ट्स देवरुंग का मनोज के रूप में। इसके बाद होने वाला मैच स्वराज डोहले बनाम आई एकवीरा भदाने के बीच। तीसरे अंपायर की मांग की ओपर छक गेंदबाजी के लिए। बिल्कुल कई टेनिस क्रिकेट में हमने देखा कि सिल्वर आर्म्स ऑफ भेवंडी गोल्डन आर्म्स ऑफ भेवंडी लेकिन सही मायने में जो थर्ड अंपायर है उसको कहना चाहेंगे जिन्होंने गेंदबाजी में सुधार लाया है। 23 बवंडर इस वक्त मैदान पर आते हुए नए बैट्समैन आकाश के लिए। सूरज हल्का सा रहना पे लेकिन काफी तेज निकलते जब गेंद पड़े। स्मर्तबा अटपटे ढंग से शॉट खेलने की कोशिश। गेंद पड़ने के बाद
नीचे बैठ गई थी सब मरीन गेंद, बैट्समैन के इरादे को चीरती हुई गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। बहुत खूबसूरत गेंद की थी, पूरी तरह से बैट्समैन के बॉडी लैंग्वेज कर पढ़कर गेंदबाजी हुई थी पावर प्ले के खेल में। अभी तक बांध के रखा है वीआर देवरुंग के बल्लेबाज को। फिर से अच्छी गेंद, कहीं भी गेंद के मेरिट में आकर नहीं खेल रहे ऊपर बैट्समैन आकाश। हालांकि सरपंच कब सापे में उन्होंने मेडन ओल किया था, और 5 विकेट ली थी उस ओवर में, वही आकाश इस वक्त स्ट्रगल करते हुए। सूरज राइट आर्म और दी विकेट, ऑफ स्टंप के बाहर शपल वे स्टेप आउट किया तो पर कदमों का इस्तेमाल, देखना है क्या कुछ हुआ है। ऑफ स्टंप के अधिक बार गेंदती रमेश मात्रे मैन फ्रॉम सागाव डोंबिवली ईस्ट, व्हाइट का इशारा तवा एक्स्ट्रा के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। दोपहर का सत्र चल रहा तेज धूप और काफी धीमा क्रिकेट स्पर्धा देखते हुए जय महाराष्ट्र धमनगांव बनाम विठल रुक्मिणी रुक्माई देवरुंग के बीच में। स्मर्ताबा लपेटना चाहते थे लेकिन लगातार डॉट होते हुए ऐसा लग रहा है पिच पे कोई कॉइन रखा और उस कॉइन पर गेंदबाजी होती भी। मैंडेटरी पावर प्ले खत्म होने के बाद 3 रन मनोज आउट होने के बाद कुल मिलाकर सिर्फ 3 रन खर्च किए सूरज ने और बहुत किफायती ओवर साबित किया अपने टीम के लिए। आइए अगले ओवर में क्या कुछ होता है सुनते हैं वॉइस ऑफ कुक से योगेश पाटिल की आवाज में। धन्यवाद आदित्य। तर पहिल्या षटकाचा खेळ आपण जर बघितला तर सूरजने फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 गडीबाद केला आणि त्यानंतर आम्ही पॅनल्टीच्या 3 धावा ॲड करतोय। लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघाच्या संघटनेकडे +3 +3 एकूण 6 धावा असतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर व्ही आर स्पोर्ट देवरुंग संघाची धावसंख्या। आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल ती म्हणजे बलवंत दलवीच्या खांद्यावर, कारण आकाश पूर्णपणे स्ट्रगल करतोय, कारण मनोज शून्य ओवर बाद झाला। आतापर्यंत आकाशने 3 निर्धार चेंडू खेळून काढले, अजूनही त्याला 10 धावांचं अकाउंट मात्र त्याला खोलता आलं नाही। तर पाहूया बलवंत या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय। नेक्स्ट मॅच वॉर ऑफ टायटन्स स्वराज 11 ढोले पक्ष एकविरा भादाणे, दोन संघामध्ये पुढची नक्कीच बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल। एकविरा भादाणे संघ नक्कीच ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच त्यांचा एक बिग शो ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीमध्ये। तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक आपण पाहतो। गोलंदाज भरत पहिला चेंडू जबरदस्त डिलिव्हरी, पूर्णपणे ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता, चेंडूला सन्मान देतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सतीश मालिक, चेंडूला मात्र उचलतोय परंतु रॉंग अँड थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला। परंतु 2 धावांनी त्या ठिकाणी अतिशय वेगाने पूर्ण केला बलवंतने, 2 धावांना वैयक्तिक 3 धावांवर पोचतोय आणि एकूण संघाची धावसंख्या 1-8। अतिशय जबरदस्त या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर साजिद शेख आणि SSC पडघे संघाच्या माध्यमातून। एक नक्कीच ग्रामीण संघांच्या खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केला आहे, एक चांगली संकल्पना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। भरत पुन्हा एकदा कुरून विलेज टोकाकडनं मात्र गोलंदाजी साकारेल, उलटा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये जातो या 1 बाउन्स 4 रन्स। जबरदस्त टायमिंग चेंडू आणि बॅट मध्ये पाहायला मिळाली, बॅकवर्ड स्क्वेअर लाय आणि डीप मिडविकेट मध्ये खूप गॅप होता, नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा ठिकाणी बलवंतने फटका केला। अतिशय खराब चेंडू मित्र म्हणेन, फुलटा चेंडूची लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र पहिला चौकार आपण पाहतो या व्ही आर देवरुंग संघाच्या डावामध्ये आणि पहिला चौकार बलवंतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला।
बलवंत मारतो या रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सिक्सर आणि पाहूया ते सिक्सर आपल्याला डावामध्ये पाहायला मिळतात का आणि तशाच प्रकारची या ठिकाणी आता मात्र आवश्यकता असेल व्ही आर स्पोर्ट्स संघाला आणि आता मात्र वन साइडला नक्कीचा खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे टायमिंग चेंडूमध्ये व्यवस्थित नाही बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय जमिनीच्या सहाय्याने एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करतोय आता मात्र स्ट्राईक असेल पुन्हा एकदा आकाशकडे आकाशला नक्कीच या ठिकाणी मात्र आकाशामध्ये फटके खेळावे लागतील परंतु प्रयत्न करतो या आकाशामध्ये फटके खेळण्यासाठी परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठेतरी दुश्मनी त्याच्या मध्यमध्ये पाहायला मिळते कारण आत्तापर्यंत 3 निर्धाव चेंडूचा त्याने सामना केला परंतु एक चांगला क्रिकेटर आहे चांगला खेळाडू आहे चांगल्या नावारूपाने असलेला हा खेळाडू आपण पाहतो या कुठल्या क्षणी तो नक्कीच कमबॅक करेल परंतु पाहूया गोलंदाज भरत त्याला कमबॅक करण्याच्यासाठी चेंडूची फेकी करतोय का नक्कीच दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघ एक बॅलन्स संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही संघाकडे चांगली फलंदाजी आहे चांगली गोलंदाजी आहे एक बिग लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल त्यात काही शंका नाही सरळ बॅटने लॉप केला जातो या लॉंगांच्या दिशेने परंतु शत्रक्षेत्र त्या ठिकाणी मात्र सज्ज आहे कुठल्या प्रकारची चूक त्या ठिकाणी मात्र घडत नाही चांगली फेकी पाहायला मिळते ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याचप्रमाणे शत्रक्षण इथे मात्र सजवला गेला जातोय एक चांगलं कर्णधार तर मी कौतुक करेन ज्याप्रमाणे या ठिकाणी शत्रणाची व्यूहरचना करतोय वारंवार प्रत्येक चेंडूमागे आणि त्यानंतर गोलंदाजा विचार तर राईट हँड लेफ्ट हँड असे दोन फलंदाज पाहतो खेळपट्टीवर आणि ज्या ज्यावेळी अशी जोडी असते खेळपट्टीवर कधीकधी गोलंदाजांना डोकेदुखी ठरत असते पण या ठिकाणी भरत मी कौतुक करेन अतिशय सुंदर गोलंदाजी आता मात्र पुन्हा एकदा फटक्यामागे ताकद नाही टायमिंग व्यवस्थित नाही मिसफील होते सतीशच्या मार्फत आणि चेंडू जातोय आता मात्र सीमेरेषेच्या बाहेर नशिबाचा चौकार अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाईची थवा सतीशकडनं चूक होणं म्हणजे एक धोक्याची घंटी असेल कारण एक खूप वर्षाचा अनुभव असलेला हा क्रिकेटर आपण पाहतो खेळाडू पाहतो या आणि सातत्यपणे धामणगाव संघासाठी खूपच चांगला क्रिकेट खेळला आहे धावसंख्या आता मात्र 4 पुढे जाते या ती म्हणजे 1/18 आता मात्र नक्कीच धावांना वेग येतोय या षटकामध्ये कारण का बलवंतच्या बॅटमध्ये आपल्याला आतापर्यंत 2 चौकार नक्कीच पाहायला मिळाले बलवंत 2 चौकाराचे सहाय्याने खेळतोय वैयक्तिक 12 या धावसंख्येवर मनोजला खातं खोलता आलं नाही आणि त्यानंतर आकाश खेळतोय 4 चेंडूचा सामना करतो फक्त 1 धावसंख्येवर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर स्वर्गीय आत्माराम गुळवी चषक 2019 किरवली इथे व्ही आर स्पोर्ट देवरुंग संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जोरावर 3 क्रमांकाचं पारितोषिक मात्र या संघाने पटकावलं होतं मनोबल नक्कीच त्यांचं मनोधैर्य वाढलेलं असेल परंतु पाहूया या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रत्येकी 3 षटकांचे आपण या ठिकाणी सामने पाहतोय स्पर्धेचा हा 3 दिवस अनिकेचा आजच्या दिवसामध्ये 51 सरस आपल्याला संघ ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले सकाळपासून आपण पाहतोय झुंज पाहायला मिळते संघांमध्ये आता मात्र लॉफ्टेड फटका मिस टाईम चेंडू हवे तर शत्रक्षक चेंडूच्या खाली आणि हे पहा अगोदरच आपण कर्जबाजारी आहोत आणि त्यामध्ये उसने शेजारी खराब कॅचिंग पाहायला मिळते आपल्याला बलवंतसारख्या फलंदाजाला तर आपण जीवनदान दिलं तर नक्कीच येणाऱ्या चेंडूमागे महागडासुद्धा ठरू शकेल कारण एक विस्फोटक फलंदाज आहे डापुरे हाताच्या आपण शैलीचा विचार केला तर या आपल्या परिसरामध्ये आपण जर विचार केला तर सुरेश पारदे असेल त्यानंतर बलवंत असेल त्यानंतर ललित असेल आणि त्यानंतर शाहिद खान असेल असे बरेचसे डापुरे हाताचे फलंदाज आहे की त्यांच्याकडे एक चांगली विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे तर मैदानामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे मी आयोजकांना विनंती करतो आहे की जास्त वेळ आपण दौडू नका त्वरित पाण्याची सुविधा उपलब्ध करा तर 2 षटकांचा खेळ समाप्त या ठिकाणी झाला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर व्ही आर स्पोर्ट नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तर अंतिम षटकामध्ये पाहूया अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते की गोलंदाजाकडून चांगला षटक पाहायला मिळतोय आपण ऐकणार आहोत माझे सहकारी समालोचक आदित्य जाधव यांच्या स्वमधुर आवाजातून वेलकम आदित्य मोस्ट धन्यवाद योगेश पाटिल दौर की समाप्ति के बाद 20 रन दूसरे ओवर में बलवंत दलवी ने बहुत अच्छी गेंद बल्लेबाजी की जबकि 14 रन बनाए भरत के सामने
कारण की त्यांचं नुकतंच आगमन या ठिकाणी झालं आहे. ग्रामपंचायत कुकसे भोरपाडा गावातील विद्यमान उपसरपंच सन्माननीय गणेश राऊत साहेबांच्या ठिकाणी मिस्टर आकाश जाधव यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं आपण या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे उबदार माईची शाल, त्यानंतर प्रेमाचा सुगंध, पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून मोमेंटो देऊन या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. नेहमी आठवणीत राहील की आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग झालो होतो आणि त्या ठिकाणी आमचं स्वागत आणि सन्मान केला होता आयोजकाने. धन्यवाद. तर सामना सुरू होतोय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, पहिली गेंद वाईड इस वक्त घोषित करते हुए मात्रे सर 21 रन इस वक्त होते हुए स्कोर कार्ड पर. बलवंत दलवी के लिए राइट आर्म राउंड विकेट स्मरता हुआ घूम के मार दिया डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. गेंद चली गई पहले बाउंस पर 4 रनों के लिए. आइए दोस्तों रिप्ले में देखता क्या कुछ. बहुत खूबसूरत शॉट निकल गया था बलवंत दलवीक के बल्ले से निकली और उस पर मोड़ लगी थी 4 रनों की. और आगे बढ़ता हुआ 4 रनों के मदद के साथ 25 रन अकेले वन मैन आर्मी का रोल अदा करते हुए बलवंत दलवी जबकि 3 चौके के मदद के साथ. तर मी नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना एक इन्व्हाइट करतोय. स्वराज 11 डोले संघाचा संघनायक आणि आई एकविरा भादाडे संघाचा संघनायक. आपण टॉस बॉक्समध्ये बसायचं आहे दोन्ही संघनायकाने या पुढील होणारा सामना. यस, इसके बाद आई एकविरा भादाने बनाम स्वराज डोले जिन्होंने बहुत अच्छा लक्ष्य डिपेंड किया था. मोनीष स्मरतवा फुल टॉस गेंद लॉन्ग ऑफ की दिशा पर खेला है कैच ओवर छूट गया. देखना गेंद मैदान के बाहर चली गई 4 रनों के लिए. उल्टॉस गेंद थी सीधे बल्ले से हमें उछाल दिया तो पर बलवंत दलवी ने और एक चौका इस वक्त उनके बल्ले से निकलता हुआ बाउंड्री नंबर 4 बलवंत दलवी के बल्ले से निकल 29 क्यूक पर. स्पर्धा उठा दिया है लेकिन मिस टाइमिंग. गेंद है मैदान के अंदर गेंद के नीचे सूरज और कैच छूट गया अपार. कॉलिंग बिल्कुल सही थी सतीश माली और सूरज के बीच में लेकिन आखिरी क्षणों में कैच छूट गया अपार. मित्र एवढंच म्हणे ना आदित्य की बलवंतच्या पाठीमागे पूर्णपणे नशिबाची साथ आहे. या सर बलवंत को इस किस्मत का सहारा मिलता हुआ. अगली गेंद बलवंत दलवी के लिए स्वैप स्वीप और गेंद डीप मिड विकेट के बाहर 6 रन. मानो या घी का लड्डू मिल गया था और उनके आंखों की चमक इतनी बढ़ गई थी कि गेंद को स्वंग कर दिया डीप मिड विकेट के बाहर 6 रन. नक्कीच मित्र एवढंच म्हणेन आदित्य की झेल सोडल्यानंतर जो जीवनदान दिला होता तो जीवनदान आता मात्र मागणं ठरतो या जय महाराष्ट्र धामणगाव संघासाठी. या सिर्फ 1 रन आकाश ने अभी तक बनाया है और जबकि व्हाइट के 2 रन और 1 लेग बाय मतलब कुल मिलाकर 3 रन एक्स्ट्रा के तौर है 1 रन आकाश ऐसे 4 रन पूरी टीम ने बनाए और अकेले बलवंत दलवी ने उसमें से 33 रन की पारी खेली अभी तक अपनी टीम को. पर बलवंत दलवी बल्लेबाजी करते हुए शॉट के पीछे एलिवेशन नहीं बना दूसरे की कोशिश. देखना अब जो भी ग्राउंड अंपायर का डिसीजन रहेगा अंतिम अंपायर आपको डिसीजन बताना क्या है. दरम्यान या ठिकाणी स्वराज 11 ढोले संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय निवृत्तीजी मगर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम.
देखना इस वक्त आउट घोषित कर दिया बैट्समैन आकाश को, नए बैट्समैन अब हरीश आते हुए। दरम्यान या ठिकाणी सन्माननीय जगदीशजी राऊत साहेबांचं शुभ आगमन होत आहे। आपलं दुपारच्या सत्रामध्ये स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2019 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। ये देखिए अब देखना बातचीत करते हुए दोनों भी अंपायर से। देखिए अब क्या डिसीजन आता है, क्योंकि भिवंडी टेनिस क्रिकेट में पड़गा एक गांव है और उसका टेनिस क्रिकेट है। अपने टेनिस क्रिकेट हिसाब के हिसाब को अगर देखा जाए तो फिर उस गेंद पर कोई भी विकेट नहीं रहता है, सिर्फ जो एक रन पूरा किया है वही एक रन मिल जाता है टीम को। लेकिन देखना अब देखना क्या डिसीजन आता है अंपायर का। शकील कोटी सर आपको बताना है, जबकि जब थ्रो आता है, हालांकि दोनों भी अंपायर सर डोंबिवली क्रिकेट एसोसिएशन से बिलोंग करते, उनके मालूमात के लिए कुछ ये देखिए इस वक्त बहुत खूबसूरत नज़ारा नजर आता है यूट्यूब के माध्यम से। यह कड़ान इस वक्त बनता हुआ नॉट आउट, यस शकील कोटी ने जाकर इस वक्त बहुत अच्छी टिप्पणी दी ऊपर ग्राउंड अंपायर्स को। खेल की शुरुआत होती भी अभी भी शेष सामना करते हुए आकाश, राइट आर्म और दी विकेट मोनीश मतलब उठा दिया गेंद को, छह रन। ये देखिए आकाश एकाएक भड़कते हुए, तीन ओवर की समाप्ति के बाद 44 रन 45 की चुनौती। जय महाराष्ट्र धामनगांव के सामने। अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे, आइए किविरा भादा ने बनाम स्वराज डोले के बीच में, जहां पर मेरे साथी कमेंटेटर योगेश पाटिल टॉस बॉक्स में तैयार होते हुए टॉस के लिए। खूब खूब धन्यवाद आदित्य। तर बोरीपाड़ा गावतील माजी उपसरपंच सन्माननीय गणेशजी राऊत साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल। रणकीत खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी, स्वराज 11 ढोले विपक्ष एकविरा भादाने। तर आपण नाणेफेकीचा कौल करतो, आजचे प्रमुख अतिथी माजी उपसरपंच गणेश राऊत साहेबांचे शुभ हस्ते। तर एसएससी असं कॉल केलं होतं, परंतु या ठिकाणी मात्र या स्पर्धेचे आयोजक साजिद शेख यांची प्रतिमा आली आहे। तर मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढूया। तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी एकविरा भादाने संघाच्या बाजूने लागले जातोय। शैलेश आता मात्र आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय, संघर्ष आता मात्र थोडासा वाढला असेल। समोर संघ सर बघितला तर एक तुल्यभार संघ आहे। नाणेफेकीचा कॉल प्राप्त केल्यानंतर डिसिजन काय असेल तुझं? फिल्डिंग। तीन षटकांचा सामना आहे, तीन षटकामध्ये किती धावांपर्यंत आपण प्रथम रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 धावा मारत। जो संघ पहिल्या सामन्यामध्ये उतरला होता तोच संघ आहे की काय चेंजेस परिवर्तन? नाही तोच आहे। तर समोरच्या संघासमोर एक फाईट करण्यासाठी आपण सज्ज आहात? हा नक्कीच। तर कोणत्या गोलंदाजाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत की तू चांगली गोलंदाजी करेल? आदेश। तुझ्याकडनं काय अपेक्षा संघाला? माझ्याकडनं मी 100% देण्याचा प्रयत्न करेन। भालचंद्र जाधव याच्याकडनं काय अपेक्षा करतोस? त्यांच्याकडनं मी एकच अपेक्षा करतो की तो आमच्या टीममध्ये आहे, हेच आमच्यासाठी मोलाचं आहे। अतिशय चांगली टिप्पणी दिली तुझ्या संघासाठी विजयासाठी, खूप खूप शुभेच्छा। साहिल टॉस इम्पॉर्टंट होता?
हो नक्कीच. पिकेचा तू कॉल प्राप्त केला असता तर तुझा निर्णय काय असता या ठिकाणी? फिल्डिंगच. पहिला सामना जर बघितला तर हाय वोल्टेज सामना होता, एक मनोबल नक्कीच वाढला असेल कारण एक डोंगरावडा लक्षात आपण त्या ठिकाणी चेसिंग केलं, तर या ठिकाणी किती धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आतिश नक्कीच एक चांगल्या फॉर्ममध्ये आला आहे, तुझ्याकडनं सुद्धा अपेक्षा असतील तर तू काय या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करशील? मी माझा 100% देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी आल्यानंतर काय फिलिंग झाली तुम्हाला? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि इथे आम्ही चांगला प्रयत्न करू अशी मी सगळ्यांकडून आशा बघतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निवृत्ती मगर साहेबांना काही सरप्राईज? हा नक्कीच देण्याचा प्रयत्न करू कप जिंकून, परंतु क्रिकेट आहे. तर नक्कीच तुला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्स कडून अशी बातमी येते की एकविरा बादाने वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट स्वराज इलेव्हन डोले. बॅक टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद योगेश पाटील. लौट चलते अब खेल की तरफ. 45 की चुनौती का पीछा करने के लिए दोनों भी ओपनर्स बीच मैदान पर. सतीश माली और उनके साथ नीलेश. हालांकि जय महाराष्ट्र धामनगांव की भी बहुत स्ट्रांग बैटिंग ऑर्डर है, लेकिन देखना अब किस तरह से लक्ष्य का पीछा करती है. पहले ओवर के लिए सरपंच कप देखा जाए तो बहुत अच्छा ओवर किया था उन्होंने, एक ओवर और जिसमें 5 विकेट और मैडन 5 विकेट ली थी. इसे आकाश ने उनको अब गेंदबाजी पे लाते हुए दो खिलाड़ी इस वक्त आउटफील्ड में नजर आते हुए बाकी सभी खिलाड़ी 30 गहरे के रिंग के अंदर. खेल की शुरुआत होती हुई राइट आर्म ओवर दे विकेट नीलेश के लिए आकाश. मर्तबा सवाल पूछा लेकिन इंपैक्ट एक रन इस बीच पूरा करते हुए सिंगल के साथ खाता खुलता हुआ 45 रनों का इस वक्त पीछा करते हुए एक्स्ट्रा के साथ खाता खुला है जय महाराष्ट्र धामनगांव टीम का. तेज धूप इस वक्त मैदान में, इसके बाद होने वाला मैच भादाने बनाम डोले के बीच. दोनों भी टीमों ने बहुत अच्छा क्रिकेट खेला है. पिछले मैचेस में टाई ब्रेकर में भादाने टीम की जीत हुई थी और 67 रनों का पीछा किया था स्वराज डोले टीम ने. और देवी के आकाश सतीश शमाली के लिए स्मार्तवा ड्राइव करते हुए मिड ऑफ के ऊपर से गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा की तरफ बढ़ती हुई. अब जाके बलवंत दलवी गेंद को उठाते हुए और इस बीच 2 रन पूरे करते हुए बहुत गजब का बिल्कुल साफ नजर आ रहा था इस वक्त एलईडी स्क्रीन पर. लगभग 2 या 3 इंच गेंद को अंदर उठाया था बलवंत दलवी ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 3 बिना किसी नुकसान पर. धीमी शुरुआत इस वक्त चलती भी पावर प्ले की खेल में. फिर से मिस टाइमिंग लेकिन नजरे कहां पर और बल्ला कहां पर चला तो पर बैट्समैन के इरादे को छीरती हुई गेंद विकेट कीपर के पास एक अच्छी गेंद समाप्त होती हुई. डॉट गेंद प्रेशर बढ़ाएंगी धामनगांव टीम के ऊपर. आज बलवंत दलवी ने भी बहुत अच्छी बल्लेबाजी की, 29 रनों का योगदान था उनका. फिर से अंधाधुन बल्ला चलाते हुए सतीश माली लगातार अब चैनल में गेंदबाजी होती हुई आई. देखते रिप्ले में किस प्रकार की गेंदबाजी हुई थी. गेंद पड़ने के बाद थोड़ी सी टर्न मिल गई थी उसमें और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. आउट स्विंग होती हुई एक हल्का सा टर्न सीमेंट कंक्रीट के विकेट पर भी अब कुछ गेंदबाज अपने उंगली का जादू दिखाते हुए मर्तबासवी चीट खेलने की कोशिश. देखना क्या कुछ हुआ वहां पर. लेग बाई का इशारा आता हुआ रमेश मात्रे सर का एक्स्ट्रा के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4. पावर प्ले की खेल में अभी तक बहुत तिफाइती गेंदबाजी होती भी. आकाश एक आकाश इस वक्त साफ सुथरा नजर आता और एक आकाश इस वक्त साफ सुथरी गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए.
स्पर्धा नीचे बैठ गई थी सब गेंद। एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने अब स्कोर कार्ड पर सिर्फ चार। बैकफुट पर जाती हुई जय महाराष्ट्र धामनगांव बची हुई दो ओवर में जीतने के लिए 41 रनों की जरूरत। आइए दोस्तों दूसरे ओवर में क्या कुछ होता है आगे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर आते हुए योगेश पाटिल। धन्यवाद आदित्य। तर इथे चांगली सुरुवात पायाभरणी अतिशय मात्र जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला व्ही आर स्पोर्ट देवरुंग संघाकडनं। आणि मी नेहमीच म्हटतोय की ज्यावेळी आपल्याला एखादी बिल्डिंग किंवा टावर उभा करायचा असेल तर पायाभरणी ही खूप महत्त्वाची असते आणि तीच मात्र या ठिकाणी पायाभरणी मजबूत आपल्याला पाहायला मिळतोय। कारण पहिल्या षटकामध्ये मँडेटरी पॉवर प्लेचा षटक त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे फायदा उचलायला हवा होता फलंदाजाने। परंतु पहिलं षटक धामनगाव संघाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर पुअर प्ले ठरतोय। कारण धावा मात्र या ठिकाणी मात्र जास्त जोडल्या नाही आणि याचं कारण जर मी तर एवढंच म्हणेन की सतीश कुठेतरी स्ट्रगल करतोय। वारंवार मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत चार चेंडू त्याने निर्धावच्या रूपाने खेळले आणि फक्त दोन धावांत आपल्या संघाला योगदान देतोय। येणारे 12 चेंडू आणि अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल। 20.50 अशी ही प्रत्येक संघामध्ये आपण स्किंग रनरेट आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या दुसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय व्ही आर स्पोर्ट देवरुंग संघाचा ऋतिक। पहिला चेंडू लॉप केला जातोय हवाई मार्गे आकाशवाणी बिग 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 वे 6 रन्स। नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता जबरदस्त टायमिंग चेंडू आणि बॅट मध्ये पाहायला मिळाले। ज्या दिशेने वेगाने वारा वाहतोय त्या दिशेने हा फटका खेळला आणि त्यानंतर मात्र चेंडूचं समापन आपल्याला पाहायला मिळालं सेमी रेषेच्या कुठेतरी खूप दूर जाऊन चेंडू मात्र पडतोय। तर पहिला षटकार सतीश माळीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं। अशाच फटक्यांची आता मात्र आवश्यकता असेल। धामनगाव संघ एक बघितला तर स्ट्रॉंग संघ म्हटला जातो या कुठल्या क्षणी तो संघ पलटवार करेल। निलेशकडे क्षमता आहे सतीशकडे क्षमता आहे। येणाऱ्या फलंदाजाचा आपण विचार केला तर अजूनही सूरज सुद्धा एक दणका अनुभव असला हा फलंदाज म्हणजे बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे चांगली आहे। परंतु अशाच प्रकारची मात्र ह्या जोडीवर पूर्णपणे जबाबदारी असेल। तर स्वागत केलं प्रतीकचं दुसऱ्या षटकामध्ये षटकराने। तर पाहूया यानंतर ऋतिक कमबॅक करतोय का। अशाच प्रकारचा फटका आपल्याला सतीश मालीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। यानंतर आपल्याला नक्कीच एक बिग मॅच पाहायला मिळेल। मित्रांनो कुठेही जाऊ नका। स्वराज इलेवन ढोले विपक्ष आय किरा भादाणे दोन्ही संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलं आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच त्याने प्राधान्य मिळवलं आहे आणि त्यामध्ये दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। ऋतिक पुन्हा एकदा लॉंग रनअपने वरपेच चेंडू आणि हा चेंडू नक्कीच जाणार लॉंग अन सीमा रेषेच्या बाहेर टावरिंग षटकार। आपण जर बघितलं मित्रांनो शेर जरी जखमी झाला तरी तो शिकार करणं सोडत नाही आणि फलंदाजी जर किती डॉट चेंडू खेळले तर तो मोठा फटका खेळल्याशिवाय राहणार नाही। अशाच प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये सतीश पूर्णपणे स्ट्रगल करत होता पूर्णपणे त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या। परंतु या षटकामध्ये आता मात्र बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन प्रहारी हल्ले मात्र गोलंदाजावर चढवले। एकूण 12 धावा आतापर्यंत ऋतिक दोन चेंडूमध्ये खर्च करतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते या धामनगाव संघाची बिनबाद 16। तर दोन खेळाडूमध्ये आपण 16 धावांची भागीदारी पाहतोय पार्टनरशिप पाहतोय। निलेशने सुद्धा दोन चेंडूचा सामना केला एकही धावाचं त्याने योगदान दिलं नाही। आतापर्यंत एकूण दोन फलंदाजाने 6 चेंडू जे आहेत ते निर्धावच्या रूपाने खेळलेले आहेत। परंतु पाहूया या षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे। अंतसुद्धा असाच प्रकारचा होतोय की गोलंदाज या ठिकाणी वापसी करेल ऋतिक। नक्कीच पूर्णपणे आता मात्र दबाव असेल गोलंदाजावर। पाहूया या ठिकाणी काहीतरी वेगळं आता मात्र करावं लागेल। शॉर्ट टर्मिन आहे शॉर्ट फाईन लेग त्यानंतर पॉईंट सुद्धा आपण पाहू शकतात 38 सर्कलच्या आतमध्ये उभा आहे। तरी सतीसाठी रणनीती आपल्याला पाहायला मिळते। ऋतिक पुन्हा एकदा शॉर्टपेट चेंडू हुक केला जातोय क्षेत्रक्षक सीमेरेषेवर सज्ज बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जो जाला मांडला होता त्या जाल्यामध्ये आता मात्र फलंदाज फसतोय शार्क मासा त्या जाल्यामध्ये अडकतोय। सतीश माळी बॅक टू द पवेलियन।
यावेळी आपण क्लासिकल संगीत मित्रांनो ऐकत असतो ते ऐकायला कानामध्ये खूप बरं वाटत असतं आणि त्यानंतर ज्यावेळी आपण क्लासिकल फटके पाहतोय ते पाहायला खूप चांगलं वाटत असते आणि तोच फटका आपल्याला या ठिकाणी निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निलेशचा या ठिकाणी क्लास नक्कीच झलकवतो या फटक्या पाठीमागे. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत ओर्ध विकेटने उलटा चेंडू लॉफ केला जातोय ऑन साईडला, परंतु डीप मिड विकेटला शत्रशक उभा आहे. भिंतीसारखा आकाश, आकाशकडनं अशा प्रकारे कधी चुका घडत नसतात. आकाशकडे एखाद्या वेळी चेंडू गेला तर फेविकॉल सारखा त्याच्या हातामध्ये चेंडू नेहमीच चिपकत असतो. तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र धामणगाव संघाची धावसंख्या 1-22. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावेंची गरज, म्हणजे अजूनही डू ऑर डाय स्थिती असेल धामणगाव संघासाठी. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चेंडूला मात्र सीमेरेषेबाहेर फेकावं लागेल, आउट ऑफ द पार्क या चेंडूला मात्र फेकावं लागेल. आणि दोघांकडे क्षमता आहे, निलेश असेल किंवा सूरज असेल. नक्कीच एक वेळ अशी होती की ज्यावेळी ज्यावेळी कुठल्याही स्पर्धेमध्ये धामणगाव संघ खेळण्यासाठी जायचा त्या ठिकाणी नक्कीच ढोल ताशा जे गजराणे हा संघ त्या ठिकाणी मात्र आगमन होत असायचं. त्यामध्ये खूप मोलाचं योगदान मित्र म्हणेन नितीन असेल, निलेश असेल, योगेश असेल, खूप मोठं योगदान त्या खेळाडूंचं असायचं आणि तोच दरारा आतापर्यंत धामणगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. परंतु आता मात्र कुठेतरी संकटामध्ये सापडलेला आहे, कारण 6 चेंडूचा सामना करावा लागेल आणि तब्बल 6 चेंडूमध्ये 23 धावा जोडावा लागतील. आता मात्र एक बिग बॅटल पाहायला मिळेल. निलेश विपक्ष बलवंत, टेनिस क्रिकेटमधील तालुक्यामधले नामवंत दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाहूया या ठिकाणी बलवंत विजय होतोय की निलेश त्याच्या गोलंदाजीवर हाणामारीचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. बलवंत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू पडल्यानंतर आणखी थोडासा स्विंग चेंडूला प्राप्त झाला आणि किंचित चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. नक्कीच बलवंतकडे विविधता आहेत, बऱ्याच प्रकारचे त्याच्याकडे चेंडू आहेत आणि पाऊस त्या प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी कशा प्रकारची फेकी करतोय. 5 चेंडू 23 धावा. इनसाईड आउट केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा पाठलाग केला होता. चेंडू रेखेच्या फलंदाजापासून खूपच दूर आपल्याला पाहायला मिळतोय, उजव्याच्या खूपच बाहेर आणि पंचांचा आता मात्र व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाते. 5 चेंडू 22 धावा, 22 धावा 5 चेंडू. कोणता संघ विजय होणार, कोणता संघ या स्पर्धेच्या बाहेर होणार, परंतु या ठिकाणी मात्र हार मानण्याचा कोणीही प्रयत्न केला जात नाही. एक टावरिंग षटकार निलेश सोरगेच्या बॅटमधून. प्रयत्नामध्ये नक्कीच आपल्याला कधी आणि कधी यश प्राप्त होईल त्यात काही शंका नाही मित्रांनो. नक्कीच आपल्याला ज्याज्यावेळी स्पर्धा जिंकायची असते तर त्या त्यावेळी रस्त्यामध्ये अनेकदा असे काटे उभे असतात आणि त्या काट्यांवरून ज्याज्यावेळी आपण चालत जाणार त्यावेळी आपण त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचणार. आणि नक्कीच आता मात्र इक्वेशन जर बघितलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धाबींची गरज. नक्कीच जोपर्यंत निलेश खेळपट्टीवर असेल नक्कीच धामणगाव संघाच्या अशा पल्लवीत असतील, परंतु निलेशला मात्र या धावा जोडाव्या लागतील. ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे मात्र या ठिकाणी काम करावं लागेल. भूतकाळामध्ये काय होतोय ते मात्र महत्त्वाचं नाही, वर्तमान काळामध्ये काय होणार आहे ते मात्र महत्त्वाचं असेल या दोन्ही संघांसाठी. 4 चेंडू 16 धावा, 16 धावा 4 चेंडू. बलवंत या 16 धावा देणार का, निलेश या 16 धावा जमा करणार का, एक प्रश्न निर्माण झाला असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये, खेळाडूंच्या मनामध्ये, मान्यवरांच्या मनामध्ये. एक रंगतदार सामना, टी पोट्यात जसा तसा उत्तर या ठिकाणी दिला जातोय. बलवंत पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केला जातोय डीप मिड विकेटला, परंतु शत्रश त्या ठिकाणी उभा आहे. मनोच्या रूपाने एकदा पूर्ण केली जाते, धावतीची संधी आहे आणि ती संधी मात्र गमावली आणि चेंडू सुद्धा जातोय सीमेरेषेच्या जवळपास. शत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, तोपर्यंत नशिबाच्या 4 धावा या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजाने मात्र पळून काढल्या. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे. कधी काय होईल, कधी काय बिघडेल, कधी कोणता संघ पलटवार करेल, आपण कुठल्याही क्षणी भविष्यवाणी करू शकणार नाही. म्हणूनच नेहमीच म्हटलं जातो या जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल ते आपण नक्कीच निश्चित करू शकणार नाही.
रोमांच वाटतो या सामन्यामध्ये, रंगत निर्माण होते. स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2019 या ठिकाणी थरार आपल्याला पाहायला मिळतो. जी मेहनत केली होती साजिद शेख आणि SSC कंपनीने, ती मेहनत आता मात्र रंग लावते. मेहनत त्यांची देखील सफल ठरते मी एवढंच म्हणेन या सामन्याच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट, 3 चेंडू 12 धावींची गरज, जबरदस्त सामना, हाय वोल्टेज सामना. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर पूर्णपणे बॅकफूटला गेला होता जय महाराष्ट्र धामणगाव संघ, कारण फक्त 4 धावा त्या ठिकाणी खर्च केले आकाशने. त्यानंतर ऋतिकवर प्रहारी हल्ले चढवले, तब्बल 18 धावा जोडल्या सतीशने. आणि त्यानंतर सतीश बाद झाल्यानंतर मात्र खेळपट्टीवर आला सूरज. सूरजने आतापर्यंत अकाउंट उघडला नाही, परंतु आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असेल या संघाची, ती म्हणजे निलेशच्या खांद्यावर. 3 चेंडू 12 धावींची गरज, दबाव दबाव पाहायला मिळतो या खेळाडूंवर, दबाव गोलंदाजांवर, दबाव फलंदाजांवर, दबाव. आणि त्या दबावच्या जो दबाव झेलेल तोच संघ मात्र शेवटच्या क्षणी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. परंतु या ठिकाणी बलवंतच्या माध्यमातून एक चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला वाईटच्या रूपाने. मिस टाइम पडका लिडिंग आहे, चेंडू हवेत, बलवंत स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, सॉफ्ट डिसमिसल, निलेश स्वर्ग बॅक टू द पवेलियन, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकतोय. वेट लागले या ठिकाणी स्वर्गीय हेमंत स्मृती चषकाचा सर्व क्रीडा रसिकांना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडू मध्ये गोल्डन षटकाराची आवश्यकता, 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेटचा हा 16 पाहायला मिळतोय, क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कसा असावा आणि अशाच सामने प्रेक्षकांना नेहमी पाहायला आवडत असतात, आणि त्यापैकी हा सामना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2019 मध्ये. एक चेंडू 6 धावा, हृदयाची ठोक वाढवणार हा सामना पाहतोय. काही प्रेक्षकांचे धडकणे हृदय फुसफुस फुसफुस करत असतील, आणि नक्कीच मी विनंती करेन अशा प्रेक्षकांना की आपण या सामन्यापासून दूर राहा मित्रांनो, काही झालंच तर आयोजक जबाबदारी राहणार नाही. 1 चेंडू 6 धावींची गरज, षटकार मारेल का सूरज किंवा एक चांगला चेंडू टाकेल का बलवंत, हा नक्कीच एक प्रश्न निर्माण झाला आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. जबरदस्त सामना, रंगतदार सामना, शेवटचा चेंडू 6 धावींची गरज. मी थांबतो, आपण पाहायला विसरू नका. आणि अशा रीतीने वी आर स्पोर्ट देवरुंग संघ विजय, विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरलेल संघाचं कौतुक. डीजे मानकरी खेळाडू ठरतोय. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ झाले, बलवंत चांगली खेळ केली, 29 धावांची खेळी त्याच्याकडनं झाली. त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना त्याने निश्चितपणे एक गडी बाद केला. मात्र पहिलं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्याचंही कौतुक करावं लागेल. परंतु अष्टपैलू कामगिरी बलवंतची, मात्र आकाशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्याने पहिल्या षटकात केवळ 4 धावा दिल्या होत्या, धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलं. मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरतोय बलवंत, नो डाऊट.
या बलवंतावरतीच आपण पाहिलं तर एक सुंदर गीत साकारलं गेलेलं आहे. 29 धावांची खेळी केली होती अप्रतिम अशा पद्धतीनं, त्याचप्रमाणे आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती एक गडी त्याने बाद केला होता आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती आपला संघ त्याने विजयी केलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. चौकारांची बरसात केली, चार चौकार त्याच्या बॅटमधून निघाले, एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावांची खेळी. मी मंचावरील सन्माननीय अतिथींना विनंती करतोय, आपण आपल्या शुभहस्ते सन्मानित करणार आहात बलवंतला. नक्कीच उदय शेलार आणि सोहेल शेख यांच्याकडनं लाभलेली ही ट्रॉफी मी बोईरपाड्याचे माजी उपसरपंच गणेशजी राऊत यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभहस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे. ट्रॉफी गणेश राऊत यांच्या पुढे ठेवायची आपल्याला. जी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे उदय शेलार आणि सोहेल शेख यांच्याकडनं, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सन्माननीय निवृत्ती मगर सर आहेत. आपण स्वीट बॉक्स देणार आहात, जे स्वीट बॉक्स आम्हाला लाभलेला आहे शहा शेख यांच्याकडनं, तसेच कॅप राईस याला विनंती करतोय. पुढील गिफ्ट मेंबर आपण देणार आहोत, जे आम्हाला लाभलेला आहे तुषार आळशी यांच्याकडनं. राजा याला विनंती करतोय, आपण कॅप डोक्यावर चढवायची आहे, जी कॅप आम्हाला लाभलेली आसिफ शेख यांच्याकडनं. आणि आणखी एक स्वीट बॉक्स आहे, मी सन्माननीय जगदीशजी राऊत यांना विनंती करतो, आपल्या शुभहस्ते आपण द्यायची आहे. जी मुजीब शेख आणि राकेश शिरसाट यांच्याकडनं स्वीट बॉक्स आम्हाला लाभलेला आहे. तर वळूया आपण चालू असलेल्या सामन्याकडे. आई एकवीरा भादा आणि संघानं नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केले स्वराज डोळे संघाला. आणि पहिल्या दोन षटकांमध्ये काय घडतंय नक्कीच आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री की जान शाहिद खान यांच्या आवाजात. बहुत बहुत शुक्रिया गायकवाड सर. तो लौट चलते अगले मुकाबले की ओर. एक और कड़ा संघर्ष जहाँ पर स्वराज स्पोर्ट्स डोले और एकवीरा स्पोर्ट्स बादाने के बीच मुकाबला, जिसमें टॉस जीता बादाने ने और पहले फील्डिंग करने का निर्णय. दोनों ओपनर्स बीच मैदान पर आते हुए